मित्रांनो, मी आहे सध्या गोकर्णमध्ये आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकताय महागणपती मंदिर आहे. इथं अतिशय प्राचीन असं मंदिर आहे. तसेच येथेच महाबळेश्वर मंदिर देखील आहे. दोन्ही मंदिरांचं दर्शन आपण घेणार आहोत. गोकर्ण हे हिंदू धर्मातील महत्वाचे तीर्थक्षेत्रांपैकी एक म्हणून ओळखले जाते. हे आहे गोकर्णचे श्री महागणपती मंदिर. महाबळेश्वर मंदिरात जाण्यापूर्वी भक्तगण श्री महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी येतात. महाबळेश्वर शिवमंदिर हे कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील गोकर्ण येथे आहे. हे मंदिर अरबी समुद्र किनाऱ्याजवळच आहे. महाबळेश्वर शिवमंदिर द्रविड स्थापत्य शैलीत बांधलेले आहे. या मंदिरात आपण भगवान शिवाच्या आत्मलिंगाचे दर्शन घेऊ शकतो. मंदिरामध्ये फॉरेनर्सना जाण्यासाठी परवानगी नाही. मंदिरात जाऊन दर्शन घेण्यासाठी विशेष ड्रेस कोड आहे. स्त्रिया या मंदिरात सलवार सूट किंवा साडी घालूनच जाऊ शकतात, तर पुरुषांनी धोती घालणे बंधनकारक आहे. गोकर्णशी संबंधित पुराणामध्ये एक कथा आहे. राक्षसांचा राजा लंकाधीश रावण हा अतिशय दुष्ट पण महापराक्रमी होता. आपल्या सर्वांना माहिती आहेच की रावण हा भगवान शंकराचा परम भक्त होता. तसेच तो मातृभक्तही होता. रावणाची माता केकसी ही सुद्धा शिवभक्त होती. ती दररोज वाळूचे शिवलिंग करून त्याची पूजा करीत असे. एकदा रावण तिला म्हणाला की मी साक्षात भगवान शंकराकडूनच शिवलिंग आणून तुला देतो, त्याचीच तू पूजा करीत जा. त्यानंतर रावण कैलास पर्वतावर गेला आणि तेथे त्याने भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. तेथेच रावणाने स्वतः शिवस्तुती म्हणजेच शिवतांडव स्तोत्र देखील रचले. भगवान शंकर रावणाची कठोर तपश्चर्या पाहून प्रसन्न झाले. ते रावणासमोर प्रकट झाले आणि म्हणाले, तुझी भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे, तुला काय हवे आहे ते माग. तेव्हा रावणाने आपल्या मातेच्या नित्य पूजेसाठी शिवलिंग मागितले. भगवान शंकरांनी रावणाला आत्मलिंग देऊन सांगितले, हे माझे आत्मलिंग आहे, याची दररोज पूजा कर, लंकेला नेऊन याची स्थापना कर. हे आत्मलिंग लंकेत जाईपर्यंत कुठेही जमिनीवर ठेवू नकोस. जमिनीवर ठेवलेस तर हे आत्मलिंग तेथेच स्थापन होईल आणि ते तू लंकेत घेऊन जाऊ शकणार नाहीस. रावणाने ते शंकराचे आत्मलिंग घेतले आणि तो लंकेकडे जाऊ लागला. शंकरांनी आपले आत्मलिंग रावणास दिल्याची वार्ता सर्व देवांना कळली. देव काळजीत पडले. रावणासारखा दुष्ट दैत्य जर साक्षात भगवान शंकराचे प्राण असलेले आत्मलिंग घेऊन लंकेस गेला तर तो आणखी सामर्थ्यशाली होईल. अशाने तो अजूनच उन्मत्त होऊन देवांचे जीवन असह्य करेल असे देवांना वाटू लागले. हे विघ्न दूर करण्यासाठी सर्व देव गजाननाकडे गेले आणि त्याला त्यांनी विनंती केली, हे विघ्नहर्त्या, आम्हाला या संकटातून सोडव. रावणाला ते आत्मलिंग घेऊन लंकेपर्यंत पोहोचू देऊ नकोस. तेव्हा गणेशाने बालगुराख्याचे रूप घेतले व तो रावणाच्या वाटेवर येऊन उभा राहिला. रावण तेथे आला तेव्हा संध्याकाळ होत आली होती. रावणाला त्याची नित्य संध्या वंदना करायची होती, परंतु तो आत्मलिंग खाली ठेवू शकत नव्हता. तेव्हा रावणाने ब्राह्मण बालगुराख्याच्या वेशातील गणेशाला त्याची संध्या वंदना पूर्ण होईपर्यंत आत्मलिंग धरण्याची विनंती केली आणि त्याला जमिनीवर न ठेवण्यास सांगितले. तेव्हा गणेशाने सुद्धा अट ठेवली की तो रावणाला 3 वेळा हाक मारेल आणि जर रावण तेवढ्यात परत आला नाही तर तो आत्मलिंग जमिनीवर ठेवेल. गणेशाने 3 वेळा हाक मारली पण रावण संध्या वंदना अर्धवट सोडून येऊ शकला नाही. रावण परत येण्यापूर्वीच भगवान गणेशाने आत्मलिंग जमिनीवर ठेवले आणि गायींसह तेथून गायब झाला. जमिनीखाली जाणाऱ्या या गायींपैकी एका गायीचा रावणाने पाठलाग केला. रावणाने गायीचा कान पकडला परंतु गाय जमिनीखाली अदृश्य झाली.
अशा प्रकारे ते आत्मलिंग त्याच ठिकाणी स्थापित झाले. हेच ते सध्याचे गोकर्ण महाबळेश्वर मंदिर. तसेच तिथेच महागणपती मंदिर देखील स्थापित झाले. तर मी आहे सध्या गोकर्णाच्या मेन बीचवर. सध्या मी महाबळेश्वर आणि महागणपती या दोन मंदिरांचं दर्शन घेऊन इथे आलो आहे. मित्रांनो, आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा आणि त्यानिमित्त मी गोकर्ण येथे होणाऱ्या रथयात्रेत सहभागी होणार आहे. भारतीय संस्कृतीमध्ये कार्तिक महिन्याचे विशेष महत्त्व आहे. कार्तिक पौर्णिमेलाच त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात. या दिवशी देवदिवाळी मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. या दिवशी हरिहर भेट म्हणजे हिंदू धर्मातील दोन पवित्र तत्व म्हणजे शिव आणि विष्णू यांची भेट होते असे मानले जाते. म्हणून घरोघरी, अंगणात, मंदिरात दिवे प्रज्वलित केले जातात. घरी रांगोळ्या काढल्या जातात. फटाक्यांची आतषबाजी होते. तर चला तर पाहूया गोकर्ण येथील हा त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव.
गोकर्णपासून जवळच सुप्रसिद्ध मुरुडेश्वर मंदिर देखील आहे. मुरुडेश्वरचा व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवर पाहू शकता. मित्रांनो, गोकर्ण हे मंदिरांसोबतच नैसर्गिक सौंदर्याने देखील नटलेले आहे, तर ते पाहूया आपण पुढील भागात. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.